महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। ओबीसी नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भिगवण बंद। इंदापूर तालुक्यात ओबीसी एल्गार मोर्चानंतर दूध दरवाढ आंदोलकास भेटण्यासाठी जात असताना ओबीसी नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांकडून चप्पल फेकीचा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज आक्रमक झालाय। भिगवण येथे ओबीसी तसेच धनगर बांधवांच्या वतीनं भिगवण पोलीस स्टेशनला दिनांक 11 डिसेंबर रोजी मदनवाडी भिगवण तक्रारवाडी बंद राहणार असं निवेदन देऊन झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। ओबीसी समाजाच्या वतीनं वेळोवेळी शांतता आणि संयम ठेवून लोकशाहीच्या पद्धतीनं आंदोलन केली आहेत। ओबीसीचे नेते ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढतायत। गोपीचंद पडळकरांवरील चप्पल फेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। चप्पल फेक करणे म्हणजे वादाचा प्रकार आहे। 2 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते यांनी दिलाय। यावेळी मदनवाडी भिगवण तक्रारवाडी येथील सर्व ओबीसी समाजातील नेते आणि धनगर समाज बांधव आणि युवा वर्ग भिगवण पोलीस स्टेशनला उपस्थित होते। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।